बोला सीमा तपासणी नाका शेतवाडी बांधा येथे लाखो टन खनिजाचं जे उत्खनन झालेलं आहे 2013 सालापासून चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्याचप्रमाणे तिथून फार प्रमाणामध्ये खनिजाची वाहतूक झालेली आहे, खरेदीदार आहेत खनिजाची, ह्याच्यामध्ये रॉयल्टी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे ह्याच्यात 440 कोटी रुपयापर्यंत रक्कमेची सरकारी रेव्हेन्यू लॉस झालेला आहे. त्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर कोणी त्याच्यात अधिकारी लक्ष घालत नाही. मंडळ अधिकाऱ्यांना आम्ही नोटीस लावले तर माझ्या अखत्यारीत ते येत नाहीत, मला कॅपॅसिटी नाही आणि त्यामुळे सगळे चालढकल चाललेले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, त्याच्यानंतर असलेले कॉन्ट्रॅक्टर आणि हे स्थानिक असलेले अधिकारी यांच्यामध्ये कुठेतरी साटेलोट आहे हे निश्चितच आहे. त्याच्याशिवाय हे असं झालं नसतं. आज सर्वसामान्य माणसाने खळं खणलं आणि त्याच्यात जर माती लेवल करायला गेलं तर त्याच्यावरती तलाठी जातो आणि रॉयल्टी भरून का भरली नाही म्हणून त्याच्याकडे जातो. आणि हे एवढं मोठं उत्खनन होत असताना त्या ठिकाणी टोपोग्राफिकल चेंजेस नाहीत केल्या असं सुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, म्हणजे हे किती त्याच्यामध्ये फुटारडेपणा आहे, किती त्याच्यामध्ये बेकायदेशीरपणा आहे आणि हे त्याच्यातून सहज लक्षात येत आहे. त्याच्याबरोबर शासन जागृत होईल, शासनाला सुद्धा त्याचे पैसे वसूल करून घेईल. ज्याने लाखो टन माती खरेदी केलेली आहे त्याने सोनाराप्रमाणे चोरी केलेली आहे तर त्याने सगळं जे काय खरेदी केलेलं आहे ते आमचं टोलनाक्यावरती आणून द्यावं. त्यांनी खरेदी केली म्हणून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच ज्याने ट्रान्सपोर्टेशन केलं त्याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. अशा प्रकारचा हा आजचा याचा विषय आहे. बांधा तिरवली कालव्याला आज 25 वर्ष होत झाली तरी सुद्धा याच्यातून पाणी काही येत नाही. दरवर्षी फक्त पाणी सोडण्याचा फास करण्यात येतो. यंदा पाणी सोडण्यात आलं तर त्याला नितरड्याच्या ठिकाणी माळींसारखी स्थिती झाली, कारण त्याला वेळ ज्या ज्या ठिकाणी भोगा पडलेली आहे त्याच्यातून खाली सरळ पाणी जातं आणि त्याच्यामुळे संपूर्ण डोंगर हा दलदलमय झालेला आहे. बांध्यापर्यंत पाणी सुट येतच नाही आणि त्या ठिकाणी दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यांनी रुपयाचा खर्च केलेला आहे. त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरवरती जबाबदारी असणारच. मग ऑफिसर जे सह्या करून असं सांगतात की हे सगळं बरोबर झालेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी, कॉन्ट्रॅक्टरवरती काहीतरी जबाबदारी असणार त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि मदत करणारे त्यांना जे कोण आहेत त्या सर्वांवरती कारवाई व्हावी आणि कालवा सुस्थितीत दुरुस्त करून घेऊन टप्प्याटप्प्याने काम करावं. बांध्यापर्यंत पाणी ते बांध्यापर्यंत यावं, बांधा ते ओटवणा व्हावं, ओटवणा ते पुढे व्हावं. एकदम पुढची कामं करण्यापेक्षा थोडी 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 कामं करत गेलं तर गावा सगळ्यांना पाणी येईल. जे पण आता जे सोडलेलं पाणी आहे ते बांधा गावाला जर आलं नाही तर हे अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करावं लागेल. त्यामुळे त्यांनी आपली सूचना विचारात घ्यावी आणि त्याप्रमाणे कारवाई करावी.